नमस्कार. आज घटस्थापना नवरात्रोत्सव आपला सुरू झालेला आहे 2024 सालचा, आणि आता आपण आहोत मालवण पोलीस निरीक्षक तसेच मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री प्रवीण कोल्हे सर यांच्याकडे. सर, आता या नवरात्रोत्सवानिमित्त तुम्ही आता जनतेला काय संदेश द्याल? सर्वप्रथम सर्व नागरिकांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण अतिशय आनंदात उत्साहात साजरा करताना काही गोष्टींचं भान आपल्या लोकांनी ठेवावं. जे गरबा आणि दांडिया ज्या ठिकाणी नृत्य होणार आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरा लावणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत या अनुषंगाने त्या ठिकाणी स्वयंसेवक नेमणं गरजेचं आहे. काही ठिकाणी महिला किंवा मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. याकरता जे गरबा आणि दांडिया खेळणारे जे स्वयंसेवक आहेत, जे आयोजक आहेत, त्यांना मी आवाहन करतो की आपण जे काय मुदत आहे रात्री 11 वाजेपर्यंतची ध्वनी लाऊडस्पीकर लावण्याची, त्याचं देखील आपण पालन केलं पाहिजे. जे सर्वोच्च न्यायालयाने जी काय मार्गदर्शन तत्त्व दिलेली आहेत तीव्रतेबाबत शांतता क्षेत्रामध्ये आणि इतर इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये, तर त्या आवाज तेवढा डेसिबलमध्ये तेवढा मर्यादित राहिला पाहिजे. कुठल्याही वयस्कर लोकांना किंवा लहान मुलांना त्याचा त्रास होता कामा नये. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपण उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करावा अशी आमची सर्वांना आवाहन आहे. आता ह्या सणाच्या आपल्या ज्या कालावधीमध्ये आपल्या मालवण पोलीस ठाण्यातर्फे, मालवण पोलीस प्रशासनातर्फे आणखीन विशेष काही तयारी करण्यात आली आहे? मालवण पोलीस स्टेशनतर्फे सर्व मीटिंग, सर्व मंडळांच्या किंवा शांतता कमिटीच्या यांच्या मीटिंगा घेतलेल्या आहेत. त्या मीटिंगमध्ये सण उत्सवाबाबत काय काळजी घ्यावायची याबाबत सर्वांना सूचना देखील दिलेल्या आहेत. तसेच आपण या दरम्यान 30 होमगार्ड आणि 2 मालवण पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी आणि 20 कर्मचारी यांचा देखील बंदोबस्त नेमलेला आहे, आणि या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष पोलीस प्रशासन राहणार आहे. धन्यवाद साहेब तुमचा वेळ दिल्याबद्दल. हे होते आपल्यासोबत मालवण पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी प्रवीण कोल्हे साहेब, आणि त्यांनी आता नवरात्रोत्सव 2024 निमित्त मार्गदर्शक जी काही तत्त्व आहेत, सूचना आहेत, ते आपण सांगितलेल्या आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.